प्रभूची स्तुती असो आजच्या सुंदरशा दिवसाबद्दल. आज आणखीन एक नवीन दिवस परमेश्वराने तुमच्या आणि माझ्या आयुष्याशी जोडलेला आहे. तर चला मग आजच्या संदेशाला सुरुवात करूया. आजचा माझा संदेश आहे आशा, जिवंत राहण्याची आणि जीवनात पुढे जाण्याची. आपल्याला जर जिवंत राहायचं असेल आणि जीवनात जर पुढे जायचं असेल तर आशा मूलभूत आहे. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, मी एका तुरुंगात गेलो होतो. म्हणजे मी काही गुन्हा केला होता म्हणून नव्हे, तर तेथील कैद्यांना संदेश देण्यासाठी किंवा मार्गदर्शन करण्यासाठी मी तिथे गेलो होतो. आणि मग मी त्या कैद्यांना आशेविषयी सांगितलं, मी त्यांच्याशी आशेविषयी बोललो. आशा किती महत्वाची आहे हे समजावून सांगण्यासाठी असं सांगितलं जाते की एखादा व्यक्ती अन्नाशिवाय 40 दिवस जिवंत राहू शकतो, पाण्याशिवाय 4 दिवस जिवंत राहू शकतो, श्वास न घेता 4 मिनिटं जिवंत राहू शकतो, परंतु आशेशिवाय 4 सेकंदही तो जिवंत राहू शकत नाही. माणसाला जिवंत राहण्यासाठी आशा ही फार महत्वाची आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये आशेविषयी बरंच काही सांगितलेलं आहे. पण आता ही आशा हा शब्द मी वारंवार वापरत आहे. आशा म्हणजे नक्की काय? ओके, आशा एखाद्या महिलेचं नाव असू शकते. असं होते बऱ्याच वेळेला, एखाद्या महिलेचं नाव आशा असते पण तिला जीवनात कसल्याही प्रकारची आशा नसते. एखाद्या महिलेचं नाव शांती असू शकते पण ती शांत स्वभावाची नसू शकते. असू शकते, हे सगळ्या महिलांच्या बाबतीत नाही परंतु काही महिलांच्या बाबतीत असं होऊ शकते. आता आशा म्हणजे नक्की काय, आशेची नक्की व्याख्या काय आहे, आशा म्हणजेच काय? तर आशा म्हणजेच पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टींची अपेक्षा. बघा, आशा बाळगणं म्हणजेच माझं चांगलं होणार आहे, माझ्या लेकरांबाळांचं चांगलं होणार आहे, माझ्या घरातील सगळं लोकांचं चांगलं होणार आहे, माझ्या करिअरमध्ये चांगलं होणार आहे, मला माझ्या व्यवसायामध्ये फायदा होणार आहे. स्वतःबद्दल चांगले विचार करणं, स्वतःच्या भविष्यामध्ये स्वतःच्या कुटुंबातील लोकांचं चांगलं होईल असा विचार करणं म्हणजेच आशा. भविष्यामध्ये माझं काहीतरी चांगलं होणार आहे असे विचार बाळगणं म्हणजेच आशा. आणि लक्षात ठेवा की आशा ही नेहमी करताच सकारात्मक असते, नेहमी सकारात्मक असते. आणखीन मी सोप्या शब्दात हे तुम्हाला सांगू शकतो, ते म्हणजेच की आशा हा फक्त एक शब्द नाहीये, तर हा विश्वास आहे की शेवटी सर्व काही ठीक होईल. म्हणजे आता जरी माझ्या जीवनामध्ये मला बिकट परिस्थितीतून जावं लागत आहे, मला अडचणीचा सामना करावा लागत आहे, अनेक संकटांमधून मी जात आहे, पण असं असलं तरीही येणाऱ्या दिवसामध्ये भविष्यामध्ये माझं सगळं काही ठीकठाक होईल, याचा शेवट चांगला होईल असा विचार करणं म्हणजेच आशा बाळगणं होय. आशा ही भविष्यातील चांगल्या गोष्टींची अपेक्षा करते की माझ्या जीवनामध्ये भविष्यामध्ये काहीतरी चांगलं होईल. मग आता ही आशा आपल्याला कुठून मिळेल, या आशेचा उगम नेमका आहे तरी काय, असा आपण प्रश्न विचारू शकतो की आशेचा उगम कोण आहे. आणि पवित्र शास्त्र त्याचं उत्तर देते. पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की आपला देव, पवित्र शास्त्राचा देव, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता हा आशेचा उगम आहे. पवित्र शास्त्रामध्ये रोमकराच्या पत्रामध्ये स्पष्टपणे तिथे सांगितलंय, रोम 15:13 की आशेचा देव, प्रेज लॉर्ड, आपला देव हा आशेचा देव आहे. तिथं म्हटलंय की आता आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळे तुम्हाला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो, अशा करता की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी. प्रेज गॉड, आपला देव हा आशा देणारा देव आहे. आपल्या देवाकडून, त्याच्या वचनातून आपल्याला आशा प्राप्त होते. बघा, बऱ्याच वेळेला आपल्या जीवनामध्ये अशी परिस्थिती येते आणि त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की द एंड झालेला आहे. जसे की एखादं नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर पडदा पडतो आणि ते नाटक संपलेलं असतं, त्या नाटकाचा द एंड म्हणजे शेवट झालेला असतो. बऱ्याच वेळेला अनेक लोकांना असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये आता मी पुढे जाऊ शकत नाही, ही विशिष्ट गोष्ट झाल्यामुळे शेवट झालेला आहे, माझं करिअर संपलेलं आहे, माझं जीवन संपलेलं आहे, मला जीवन जगण्याची आता मुळीच आशा उरलेली नाही, माझ्यावरती फार मोठं आर्थिक संकट आलेलं आहे, मला फार मोठ्या आजारामधून जावं लागत आहे. अनेक अशा समस्या असतात आणि त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की आता द एंड झालेला आहे. हे आपल्याला वाटतं, परंतु मी तुम्हाला सांगतो आपल्या द एंड कडे देवाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे. ज्या ठिकाणी आपण आपले
हातपाय टेकतो आणि म्हणतो की द एंड झालंय. पण त्या क्षणी ज्या ती परिस्थिती आपण देवाच्या हातामध्ये सोपवतो तर तेव्हा देव म्हणतो द एंड नाही तर स्टार्ट झालेली आहे. बघा ज्या ठिकाणी आपल्याला वाटतं की द एंड झालेला आहे परमेश्वर त्या एंडच्या ठिकाणून नवीन सुरुवात करू शकतो. परमेश्वराला काहीच अशक्य नाहीये. मनुष्याला बऱ्याच गोष्टी किंवा बरंच काही अशक्य आहे परंतु परमेश्वराला अशक्य काहीच नाही. त्याला सर्व काही शक्य आहे. त्याने माणसाला देखील मातीपासून बनवलेला आहे. बघा जो परमेश्वर मनुष्याची निर्मिती मातीपासून करू शकतो तर तो काहीच नसताना काहीतरी अस्तित्वात आणू शकतोय की नाही? नक्कीच आणू शकतो. आपण आपल्या जीवनामध्ये कोणत्याही बिकट परिस्थितीला सामोरे जात असाल तर आशा गमावू नका. ज्यावेळेस तुम्हाला वाटते सगळं संपलेलं आहे देवावरती आशा धरा, देवावरती विश्वास ठेवा आणि ज्यावेळेस तुम्ही असं कराल नक्कीच तुम्हाला परमेश्वर एक नवीन सुरुवात देईल. पवित्र शास्त्रामधील एका महिलेविषयी या ठिकाणी मला तुम्हाला सांगावंसं वाटते आणि इथे तुम्ही बघा ती एक महिला आहे. पवित्र शास्त्रामध्ये या महिलेला रक्तस्रावी स्त्री असं म्हटलेलं आहे. मत्ते मार्क लूक या तीन शुभवर्तमानामध्ये या स्त्रीची कहाणी सांगितलेली आहे आणि तिन्ही ठिकाणची कहाणी जर तुम्ही वाचली तर काही गोष्टी आपल्या समोर येतात. आणि पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की जी स्त्री होती तर ती 12 वर्ष रक्तस्रावाने पिडली होती. बघा तिचा आजार 12 वर्षांपासून होता. त्या आजाराने ती पिडली होती. आपण ज्यावेळेस 12 दिवस आजारामध्ये असतो तर आपण स्वतः तर पिडतोच परंतु घरच्या लोकांना देखील पिडतो. तो भाग वेगळा आहे. काही लोकांना 12 दिवस 12 तास देखील आजार सहन होत नाही. या बाईला 12 वर्ष त्या आजारामधून त्या रक्तस्रावाच्या आजारामधून जावं लागलं. आणि या बाईबद्दल आपल्याला पुढे सांगितलं आहे की बऱ्याच वैद्यांकडे ती गेली पण ते तिला बरे करू शकले नाही. अनेक असे आजार आहेत ज्यावेळेस आपण डॉक्टरांकडे जातो ते आपल्याला बरे करू शकतात पण काही असे आजार आहेत की डॉक्टर बरे करू शकत नाही. या स्त्रीचं देखील तसंच झालं. त्या काळाच्या सगळ्या नामवंत जे डॉक्टर होते जे वैद्य होते त्याकडे ती गेली. कदाचित तिला कोणीतरी सांगितलं असेल की बाई तुम्ही या डॉक्टरांकडे जा. ती त्या डॉक्टरांकडे गेली असेल. कोणीतरी सुचवलं असेल या नाही तुम्ही त्या दुसऱ्या डॉक्टरांकडे जा. ती प्रत्येक डॉक्टरांकडे गेली. सगळ्या स्पेशलिस्टकडे त्या वेळेला ती गेली असणार. परंतु बायबल आपल्याला सांगतं की ती गेली परंतु ते तिचा रोग बरा करू शकले नाही. आणि सगळं करत असताना तिच्याकडे जे सर्व पैसे होते तिने खर्च केले. तिथं म्हटलंय तिने सर्व उपजीविका खर्च केली तरी तिला आरोग्य मिळाले नाही. असं म्हटलं जाते हेल्थ इज वेल्थ. जर आरोग्य असेल तरच ती संपत्ती आहे. आरोग्य संपत्ती आहे ही म्हण आहे. म्हणजे आरोग्य असेल तरच त्या संपत्तीचा फायदा. या बाईने असा विचार केला असेल की माझ्याकडे संपत्ती आहे आणि आरोग्य जर नसेल तर त्या संपत्तीचा उपयोग तरी काय. आणि म्हणून तिच्याकडे असलेले सगळे पैसे तिने तिला आरोग्य मिळावं म्हणून खर्च केले. परंतु त्याचाही काही फायदा झाला नाही. शेवटी काय झालं माहितीये का? तिने जे सगळे डॉक्टरांकडे गेली सगळे औषध उपचार घेतले सर्व पैसा खर्च केला पण तिला काहीही गुण न येता तिचा रोग बळावला होता. तुम्ही विचार करा सर्व डॉक्टरांकडे गेली सर्व पैसा खर्च झाला आजार बरा झाला नाही उलट तो बळावला. अशा स्थितीमध्ये ही स्त्री निराश होऊ शकली असती. जिवंत राहण्याची ती आशा गमावू ती म्हणू शकली असती की माझे सगळे पैसे संपलेत सगळ्या डॉक्टरांकडे मी गेले पण काय फायदा झाला? काहीच नाहीये. आता मी मुकाट्याने मरणाची वाट पाहते. नाहीये तसं नाही झालं. पवित्र शास्त्रामधल्या गोष्टीमध्ये पुढे असं सांगितलं जातं की त्या बाईने येशूविषयीच्या गोष्टी ऐकल्या आणि ते ऐकून ती त्या गर्दीत शिरले. बघा तिने ऐकलं की येशू आजारी लोकांना बरं करू शकतो. तिने ऐकलं आणि मग हे ऐकून तिच्यामध्ये एक आशा निर्माण झाली की होय माझा आजाराचा अजून शेवट झालेला नाहीये. बघा हे सगळं तिने ऐकलं. येशूविषयी तिने ऐकलं आणि तिने विश्वास बाळगला एक आशा बाळगली की नाही अजून माझा शेवट झालेला नाही अजून माझं आयुष्य आहे. आणि ती मोठ्या हिमतीने ज्या गर्दीमधून येशू चालत होता त्या गर्दीमधून त्या गर्दीत ती शिरली आणि येशूकडे जाऊ लागली. आणि पवित्र शास्त्रात पुढे म्हटलेलं आहे आणि ती त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राला शिवली. का? कारण ती म्हणत होती केवळ याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईल. घरातून निघतानाच तिने एक आशा बाळगली होती की मी येशूकडे जाईल त्याच्या वस्त्राला जरी स्पर्श केला तरी देखील मी बरी होऊ शकते. आणि या आशेने आणि या विश्वासाने ती घरातून बाहेर निघली आणि गर्दीतून वाट करणं तिच्यासाठी सोपं नव्हतं प्रियानो. परंतु तरी देखील एक आशा तिला होती. त्या काळातील नियमानुसार रक्तस्रावाचा त्रास असलेल्या स्त्रियांना गर्दीमध्ये जाणं
लोकांना स्पर्श करणं हे अलाउड नव्हतं, पण या स्त्रीने हिंमत दाखवली, ती तिथे गेली आणि शेवटी काय झालं, येशूने तिला म्हटलं की मुली तुझ्या विश्वासाने तुला बरे केले, शांतीने जा आणि तुझ्या पिढीपासून मुक्त होतो मुक्त हो। बघा तिने स्पर्श केला येशूच्या वस्त्राला आणि ती बरी झाली, पण तसा विचार तिने केला होता, ती आशा तिने मनी बाळगली होती की नाहीये अजून शेवट झालेला नाहीये, मला माझा प्रभू बरा करू शकतो। होय प्रियानो, जगामध्ये अनेक आजार आहेत आणि आज विज्ञानाचं युग आहे, अनेक आजारांवरती उपचार होऊ शकतात, पण काही वेळेला अशी स्थिती येते की डॉक्टरांना देखील आपलं बोट वरती करावं लागतं आणि ते म्हणतात की आता हे सगळं वरच्याच्याच हाती आहे। होय, आपल्याला आशा बाळगली पाहिजे, ज्यावेळेस सगळं काही एंड होते असं आपल्याला वाटतंय त्यावेळेस आपण आशा सोडायला नको। बघा पवित्र शास्त्र आपल्याला यशयाच्या पुस्तकामध्ये असं सांगतं, 40:29-31 मध्ये, तो भागलेल्यांना जोर देतो, निर्बलांना विपुल बल देतो, तरुण थकतात भागतात भर जवानीतील ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवी शक्ती संपादन करतील, ते गरुडाप्रमाणे पंखांवर उडतील, ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी ते थकणार नाहीत। या वाक्याकडे तुम्ही विशेष लक्ष द्या, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे, परमेश्वराची आशा धरून राहणाऱ्या लोकांना परमेश्वर अभिवचन देतो की तुमचं आयुष्य अजून पुढे आहे, हार मानू नका। एक उत्तम असं उदाहरण पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेले असे विषय आणि ते आहे अब्राहमाविषयी। पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं रोमकराच्या पत्रामध्ये 4:18 आणि 18-20 त्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तशी तुझी संतती होईल या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्राचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसताही त्याने आशेने विश्वास ठेवला, तथापि विश्वासाने दुर्बल न होता आपले निर्जीव झालेले शरीर, म्हणजे तो सुमारे 100 वर्षाचा होता, व सारा हिच्या गर्भाशयाची निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतली, परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचा गौरव केला। बघा आशेला काहीच जागा नव्हती, परमेश्वराने अब्रामाला अभिवचन दिलं आणि विचार करा की 100 वर्षाचा पुरुषाला बाल होणं शक्य आहे का, तर त्याचं उत्तर सर्वसाधारणपणे लोक नाही देतील, परंतु परमेश्वराने अभिवचन दिलं होतं म्हणून आशेला जागा नसताही त्याने आशेने विश्वास ठेवला की नाही माझा परमेश्वर देईल। बघा परमेश्वराला अशक्य काहीच नाहीये, आणि आशेविषयी किंवा विश्वासाविषयी पवित्र शास्त्र आणखी काय सांगते मी तुम्हाला सांगतो। विश्वासाची व्याख्या इब्री लोकास पत्रामध्ये अशी करण्यात आलेली आहे, 11:1 मध्ये असं म्हटलेलं आहे की विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे। बघा विश्वास हा काय आहे, विश्वासा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आहे, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आशा हा विश्वासाचा अविभाज्य अंग आहे। बघा आशा असेल तरच विश्वास असते, आशा आणि विश्वास हे जवळपास सारखेच आहे, किंवा आशा हा विश्वासाचा एक अविभाज्य अंग आहे हे लक्षात ठेवा। मानवी दृष्टीतून जर आपण पाहिलं तर बऱ्याच वेळेला आपल्याला थोडं अवघड वाटते आशा बाळगणं। इंग्रजी मधला शब्द ज्याला आपण होप असं म्हणतो, HOPE, याचा अर्थ असाही काढला जाऊ शकतो हॅव ओनली पॉझिटिव्ह एक्सपेक्टेशन। होप म्हणजेच काय, आशा म्हणजेच काय, केवळ सकारात्मक अपेक्षा बाळगा, सकारात्मक अपेक्षा बाळगणं म्हणजेच आशा। किंवा आणखीन एक असा याचा अर्थ काढला जाऊ शकतो HOPE म्हणजेच होल्ड ऑन पेन एंड्स, धीर धरा तुमचं दुःख तुमच्या वेदनेचा शेवट होत आहे। आणि आशा आणि निराशा ह्या दोन्ही विरुद्धार्थी गोष्टी लक्षात ठेवा, आशा ही निराशेच्या विरुद्ध असलेली गोष्ट आहे, निराशा ही आशेच्या विरुद्ध असलेली गोष्ट आहे। निराशा ही सैतानाकडून येते, आशा ही परमेश्वराकडून येते, आणि सुरुवातीलाच मी सांगितलं की आशेचा उगम आपला परमेश्वर आहे, तो आपल्याला आशा देतो। बघा आशा किती महत्वाची आहे जिवंत राहण्यासाठी आणि जीवनात पुढे जाण्यासाठी। एका उदाहरणाद्वारे मी तुम्हाला समजावून सांगतो, काही वैज्ञानिकांनी एक दिवस एक प्रयोग केला
त्यांनी दोन उंदरांना घेतलं आणि त्या दोन उंदरांना काय केलं, दोन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवलं. त्या दोन खोल्यामध्ये ठेवत असताना त्यांनी पिंजऱ्याचा वापर केला, दोन्ही पिंजरे जवळपास सारखेच होते. आणि एक फरक मात्र त्यांनी केला, ज्यावेळेस त्यांनी पहिल्या उंदराला पिंजऱ्यामध्ये ठेवलं तर त्या खोलीचा जो बल्ब आहे तर तो चालू ठेवला, त्या खोलीमध्ये प्रकाश होता. आणि काही दिवस त्या वैज्ञानिकाने त्याला तिथेच ठेवलं, त्याला पाणी दिलं नाही, त्याला काही खायला मिळालं नाही, प्यायला मिळालं नाही, त्यामुळे तो काही दिवसाने मरण पावला. असाच प्रयोग त्यांनी दुसऱ्या एका उंदरावरती केला, त्याला देखील तशाच प्रकारच्या एका पिंजऱ्यामध्ये एका खोलीमध्ये ठेवलं. पण इथे त्यांनी थोडासा बदल केला होता आणि तो बदल होता की त्या खोलीमधला लाईट त्यांनी काढून घेतला, तो बल्ब त्यांनी काढून घेतला, त्या खोलीमध्ये पूर्ण अंधार झाला आणि काही दिवसानंतर तो उंदीर मरण पावला. दोघेही उंदीर मरण पावले कारण की दोघांना देखील त्याने खायला प्यायला काही दिलं नव्हतं. परंतु एक निष्कर्ष त्यांना तिथे काढता आला, तो म्हणजेच की जिवंत राहण्याची आशा असलेला जो उंदीर होता ना, तो जास्त काळ जगला. आणि जिवंत राहण्याची आशा कोणाला होती माहितीये का? त्या उंदराला होती ज्या उंदराच्या खोलीमधला बल्ब चालू ठेवला होता, प्रकाश तिथे होता. त्या उंदराला माहित होतं की मी जरी पिंजऱ्यात असेल, मला काही खायला जरी नसेल, प्यायला नसेल, तरी देखील मला प्रकाश दिसत आहे, मला खिडकी दिसत आहे, मला दरवाजा दिसत आहे, मला वाटते की मी याच्यातून सुटेल, त्याला एक आशा होती. पण दुसरा जो उंदीर ज्याच्या खोलीमधला बल्ब काढण्यात आला होता, जिथे पूर्णपणे अंधकार करण्यात आला होता, त्याला काहीच आशा नव्हती कारण की त्याला काहीच दिसत नव्हतं, सगळीकडे काळोख होता. आणि म्हणून तो त्या पहिल्या उंदरापेक्षा कमी दिवसातच मरण पावला. होय, आशा ही अंधाऱ्या स्थितीमध्ये, लक्षात घ्या, आशा ही अंधाऱ्या स्थितीमध्ये प्रकाशाचं काम करते. कधी कधी होते असं की आपल्या डोळ्यासमोर पूर्णपणे अंधकार असतो, आपल्याला समजत नाही की आपण काय निर्णय घ्यावा, आपल्या लक्षात येत नाही की आपण कुठे जावं, परिस्थिती गडद अंधाराप्रमाणे आपल्या पुढे असते. परंतु अशा समय आपण देवावरती विश्वास ठेवला पाहिजे, आशा बाळगली पाहिजे की हो, या अंधकार जरी असेल तर या अंधकाराचं रूपांतर प्रकाशामध्ये होणार आहे. बघा, रात्री आपण झोपतो, किंवा जंगलातलं उदाहरण घ्या, जंगलातले सगळे पक्षी प्राणी झोपतात, रात्र असते, अंधार असतो, परंतु त्यांना आशा असते की दुसरा दिवस उगवणार आहे. आपण देखील रात्री झोपतो पण याच आशेने की मी सकाळी उठणार आहे. काय तुमच्यापैकी कोणी असं रात्री झोपताना विचार करते का की माझी शेवटची रात्र आहे आणि आता मी संपणार आहे? नाहीये. मला वाटते उद्याची आशा कोणाला नाही, सगळ्यांनाच असते. ज्या बहिणी असतात तर संध्याकाळीच, उद्या सकाळी स्वयंपाक काय करायचा त्याची तयारी रात्रीच करतात. का बरं? एक आशा असते की होय, आम्ही सकाळी उठणार आहे, स्वयंपाकाला लागणार आहे, आम्ही स्वयंपाक करणार आहे, आम्हाला डब्बे करायचे आहेत. एक आशा असते आणि त्या आशेपोटीच आपण बऱ्याच गोष्टी करतो आणि मला वाटते ती आशा आपण कदापि गमवायला नको. पण काही वेळेला काय होते माहिती का, ती गमावली जाते. काही उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. एक विशेष उदाहरण पवित्र शास्त्रामधून, ते म्हणजे पेत्राचं. बघा, पेत्रा हा येशूचा शिष्य होता आणि त्याने फार मोठ्या हिमतीने प्रभूला सांगितलं होतं, प्रभू सगळे तुला सोडून गेलेत, मी सोडून जाणार नाही, मी तुला नाकारणार नाही. छाती तोपणे असं म्हणणारा पेत्र तीन वेळा प्रभूला तो नाकारतो. एकदा तर तो म्हणतो की येशूला मी ओळखतच नाहीये. बघा, ज्यावेळेस असते त्याने तीन वेळा केलं, नंतर त्याच्या लक्षात आलं की अरे मी प्रभूला नाकारलेला आहे, प्रभूने सांगितलेली भविष्यवाणी माझ्या बाबतीत पूर्ण झालेली आहे, कोंडा आरवलेला आहे. तर पवित्र शास्त्र सांगतं की त्याला त्याचं फार दुःख झालं आणि तो मोठ्या दुःखाने रडला. त्याला वाईट वाटलं की त्याने त्याच्या प्रभूला नाकारलं आहे. बघा, एक निराशा त्याच्यावरती आली, तो ज्ञान निराशेमध्ये गेला, त्याला वाईट वाटलं, त्याने दुःख व्यक्त केलं, रडला. परंतु या स्थितीमधून तो बाहेर आला. आणि आपल्याला माहित आहे की पवित्र शास्त्रामध्ये पेत्राने पुढे त्याचं सेवा कार्य पुढे चालू ठेवलं. ओके, तो एक सेवक झाला, देवाचा महान सेवक बनला. पण दुसऱ्या एका शिष्याबद्दल जर आपण बघितलं, ज्याचं नाव आहे यहुदा इस्करियोत, हा देखील येशूचा एक शिष्य होता. आपण याने काय केलं, याने प्रभू येशूचा विश्वासघात केला. पवित्र शास्त्र सांगतं की 30 रुपयासाठी, एका भाषांतरात म्हटलंय चांदीच्या 30 नाण्यासाठी त्याने प्रभूला धरून दिलं. जे पवित्र शास्त्राचे अभ्यासक आहेत ते सांगतात की जर आजच्या भाषेमध्ये बघायला गेलं तर चांदीचे ते 30 नाणे म्हणजे एक 14 ते 15 हजार रुपये. बघा, 14 ते 15 हजार रुपयासाठी त्याने आपल्या प्रभूचा विश्वासघात केला. पण नंतर काय झालं, त्याला पण वाईट वाटलं, ज्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की त्याने प्रभूला धरून दिलं आणि ज्यांच्या हाती त्याने त्याला सोपवलं ते त्याला
मरणाची शिक्षा देत आहे, मृत्यूदंडाची शिक्षा देत आहे. हे त्याच्या लक्षात आलं, त्यास पवित्र शास्त्र सांगतं की त्याला पस्तावा झाला. त्याला पस्तावा झाला की त्याने तसं का केलं, आणि त्याने ते 30 रुपये घेतलेत, आणि जे याजक होते मुख्य याजक व वडील यांच्याकडे तो गेला, आणि त्यांना तो म्हणाला की मी निर्दोष जीवाला धरून देऊन पाप केले आहे. बघा, त्याने कबूल केलं, मुख्य याजक आणि वडील यांच्या समोर तो म्हणतोय मी पाप केलं आहे, मी येशूला धरून द्यायला नको होत, पण ते त्याला म्हणाले तुझे तूच पाहून घे. मग त्याने ते रुपये मंदिरात फेकून दिले व जाऊन गळफास घेतला. इथे लक्षात घेण्याचा मुद्दा हा आहे की यहुदा इस्करियोतवरती निराशेने इतकं नियंत्रण मिळवलं होतं की त्या निराशेच्या पोटी तो एक योग्य निर्णय घेऊ शकला नाही. लक्षात घ्या, जेव्हा केव्हा तुम्ही निराश असता तेव्हा कोणताच मुख्य निर्णय घेऊ नका, कारण की जेव्हा आपण निराश असतो तेव्हा सहसा करून आपले निर्णय चुकतात. इथे यहुदा म्हणत आहे की मी पाप केलं, पण मला तुम्हाला सांगू द्या, त्याचं हे वाक्य जो मुख्य याजकांपुढे जाऊन वडिलांपुढे जाऊन तो म्हणत आहे, हेच विधान जर त्याने मोठ्या हिमतीने येशू वधस्तंभावरती तिथे टांगलेल्या स्थितीमध्ये असताना तिथे जाऊन जर त्याने गुडघ्यात येऊन हात जोडून म्हटलं असतं प्रभू मला तू क्षमा कर, मी तुला धरून देऊन मी पाप केलं, मी तुम्हाला सांगतो प्रभूने नक्कीच त्याला क्षमा केली असते. प्रभू म्हटलं असतं की यहुदा मी तुला क्षमा करतोय, पण प्रभू क्षमेचा देव आहे, तो क्षमाशील आहे. आणि आपण पाहतो की वधस्तंभावरती त्याच्या बाजूला असलेल्या चोराने ज्यास प्रभूचं प्रभुत्व मान्य केलं, प्रभूने त्याला क्षमा केलेली आहे. लक्षात ठेवा, प्रभू कोणत्याही पापी व्यक्तीला क्षमा करण्यासाठी तयार आहे, फक्त त्या व्यक्तीने ते कबूल करणे गरजेचं आहे की होय प्रभू मी पापी आहे, माझ्याकडून चूक झाली, मला क्षमा कर. यहुदाने जर क्षमा मागितली असती तर प्रभूने त्याला क्षमा केली असती, पण ती हिंमत त्याने तिथे दाखवली नाही, चुकीच्या ठिकाणी हिंमत दाखवली, त्याने जाऊन गळफास घेतला. बघा, त्याला वाटलं असेल की अरे मी असं कृत्य केल्यामुळे बाकीचे माझे जे मित्र आहेत, म्हणजे शिष्यांच्या गटामधले जे लोक होते ते किंवा त्याला ओळखणारे, कदाचित ते त्याला चिडवू शकले असते, त्याला मोठमोठ्याने त्याच्याशी बोलू शकले असते, त्याचा अपमान त्यांनी करू शकले असते, ते म्हणू शकले असते की यहुदा तुला लाज कशी वाटली नाही, तू केवळ 30 रुपयासाठी प्रभूला धरून दिलं. सगळीकडे लोकांनी त्याची अवहेलना केली असती, लोकांनी त्याची थट्टा केली असती, त्याच्यावरती बरेचसे लोक नाराज झाले असते, हे सगळं काही होऊ शकलं असतं, पण असं असताना देखील तो मोठ्या हिमतीने प्रभूची माफी मागून चांगलं जीवन जगू शकला असता, निराशेतून बाहेर येऊ शकला असता. पण इथे बघा, तसं झालेलं नाहीये. पेत्र आहे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला यहुदा आहे, जवळपास दोघांचे गुन्हे जवळपास सारखेच आहेत. पेत्राने देखील प्रभूला ओळखत नसल्याचं म्हटलं, इथं तरी याने प्रभूला त्याचा विश्वासघात केला, 30 रुपयासाठी विकून टाकलं. पण इथे एक बाहेर आले, लक्षात घ्या, एक त्या निराशेमधून बाहेर आला, दुसरा येऊ शकला नाही. तुम्हाला काय वाटतं, ज्यावेळेस आपण वाचतो की कोणीतरी आत्महत्या केली, त्या आत्महत्येचं कारण काय असतं? सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की लोकांकडे पैसा कमी पडतो, कुठेतरी कर्ज झालेलं असते, आणि त्यामुळे ते आत्महत्या करतात. ठीक आहे, असं म्हटलं जाते, तरी देखील काय एक हेच मुख्य कारण आहे की लोक आत्महत्या करतात, त्यांच्याकडे पैसे कमी पडतात? मला नाही वाटत. कारण की जर तसं असतं तर बघा, चित्रपटात काम करणारे कलाकार जे आहेत, हिरो हिरोईन आहेत, त्यांनी देखील आत्महत्या केल्याचे उदाहरण आपल्या पुढे आहेत. मग मला सांगा, जे बिझनेसमॅन असतात, जे मोठ्या पदावरती असतात, ते लोक आत्महत्या का करतात? त्यांच्याकडे काही पैशाची कमी असते का? नाहीये. तर मी तुम्हाला असं म्हणतो, निराशा हे आत्महत्येचं प्रमुख कारण असते, हे लक्षात घ्या. ते लोक आत्महत्या करतात कारण की त्यांच्याकडे जीवनात पुढे जाण्याची आशा नसते, कोणत्या तरी प्रकारची निराशा त्यांच्यावरती येते, आणि ज्यावेळेस निराशा पूर्णपणे नियंत्रण त्यांच्यावरती ठेवते तर त्या नियंत्रणाखाली ते इतके दबले जातात, त्यांच्या लक्षात येत नाही की ते चुकीचा निर्णय घेत आहे. अनेक तरुण आणि तरुणी तुम्ही बघा, परीक्षेमध्ये एखाद्या विशिष्ट परीक्षेमध्ये ते नापास होतात, थोडेफार कमी मार्क पडतात, डिप्रेशन मध्ये जातात आणि विसरून जातात की परीक्षा माझ्या जीवापेक्षा अगदी क्षुल्लक आहे किंवा गौण आहे, त्यांच्या ते लक्षातच येत नाही. बघा, जगामधली कोणतीही तुम्ही गोष्ट घ्या, त्या प्रत्येक गोष्टीपेक्षा आपला जीव हा मौल्यवान आहे. आणि अनेक असं होते की इंटरव्ह्यूसाठी कोणीतरी जाते पण त्याला तिथे रिस्पॉन्स मिळत नाही, निराश होतो, करिअरमध्ये पाहिजे तसं करिअर घडत नाही, बिझनेस करत असताना बिझनेसमध्ये काहीतरी थोडाफार लॉस होतो, अनेक अशा गोष्टी घडतात
आणि त्यामुळे एक प्रकारची निराशा येते. शहरी भागातील लोक बॉयफ्रेंडनं सोडलं, गर्लफ्रेंडनं सोडलं ही गोष्ट घेऊन निराशेमध्ये जातात आणि निराशेचं त्यांच्यावरती असलं नियंत्रण इतकं घट्ट होते की ती गोष्ट त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करते. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की आशा कधीच सोडायची नाही. कितीही जरी आपल्या विरोधात गोष्टी घडत असतील, आपल्याला असं वाटत असेल की सर्व गोष्टी प्रतिकूल आहेत, अनुकूल काहीच नाहीये, तरी देखील सगळं काही माझ्या बाबतीत येणाऱ्या दिवसामध्ये चांगलं होईल. ठीक आहे, आता मी ज्या परिस्थितीतून जात आहे हे माझे दिवस नसतील, हे काळेकुट्ट दिवस आहे, काय हरकत नाही, पण या रात्रीनंतर देखील माझ्यासाठी एक चांगला दिवस उगवणार आहे ही आशा आपण बाळगणं गरजेचं आहे. आणि जे लोक ही आशा बाळगतात तेच जीवनातील प्रत्येक लहान मोठ्या संकटावरती मात करू शकतात. जे आशा बाळगत नाहीये ते चुकीचे निर्णय घेतात, स्वतःच्या जीवाला संपवतात. परंतु प्रभूने सांगितलंय, प्रभू म्हणतात की जीवापेक्षा मोठं काहीच नाही, आपले कपडे नाही, आपण खात असलं अन्नही नाही, आपला जीव सगळ्यात महत्वाचा आहे. त्यामुळे कधीच जीव संपवण्याचा निर्णय घेणं मला असं वाटते मूर्खपणाचं आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलंय की आशा नक्की कशा प्रकारे काम करते. बघा या वचनामध्ये सांगितलंय की आशा आपल्या जीवासाठी नांगर अशी असून स्थिर व अढळ पडद्याच्या आतल्या भागी पोहोचणारी आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तरी तर आशेला नांगर म्हटलेला आहे. बघा जहाजामध्ये आपण पाहतो की जहाज समुद्रातून जात असताना खलाशी काय करतात, नांगर टाकतात. नांगर कशासाठी, जेव्हा केव्हा एक मोठं वादळ समुद्रामध्ये येते तर त्या वादळामध्ये ते जहाज फरफटत जाऊ नये किंवा त्या जहाजाचं काही मोठं नुकसान होऊ नये म्हणून नांगर जर टाकला तर त्या नांगरामुळे ते जहाज तिथं स्थिर राहते. आपल्या जीवनामध्ये देखील आपल्याला नांगर कधी कधी वापरण्याची गरज आहे आणि ती नांगर म्हणजे आशा आहे. बघा समुद्र म्हणजेच हे जग आहे, जहाज म्हणजे तुमचं आणि माझं जीवन आहे आणि नांगर म्हणजे आशा आहे. या समुद्रात या जगामध्ये जीवन जगत असताना अनेक वादळ येणार आहेत आणि या वादळामध्ये आपण आपल्या जीवाला आपल्या जीवनाला तुटू द्यायचं की सावरायचं हे तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. जर तुम्हाला वाटतंय की सावरलं पाहिजे तर त्यासाठी आशेचा नांगर टाकला पाहिजे, म्हणजेच माझं पुढं काहीतरी चांगलं होणार आहे, आशा आहे, अशी आपण आशा बाळगली पाहिजेत. आणि म्हणूनच पवित्र शास्त्रामध्ये आशेला नांगर असं म्हटलंय. आणि मी तुम्हाला सांगतो सगळ्यात मोठी आशा काय माहितीये का, विश्वासणाऱ्यांसाठी सगळ्यात मोठी आशा म्हणजे मरणानंतर जीवन आहे. बघा मरणानंतरच्या जीवनाची आशा ही मानवासाठी असलेली सगळ्यात मोठी आशा आहे. अनेक अशी लोक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की या जगामध्ये जगायचं आणि बस तेवढंच आहे, जीना यहा मरना यहा इसके सिवाच. मानसिकता लोकांना कसंही वागण्यास किंवा कसंही जीवन जगण्यास प्रवृत्त करते, पण खरं असं आहे की पृथ्वीवरचं जीवन संपल्यानंतर देखील आणखीन एक जीवन आहे आणि ही आशा या पृथ्वीवरच्या जीवनामध्ये चांगलं जीवन जगण्यासाठी तुम्हाला आणि मला प्रेरित करते. आपल्याला माहित आहे की या पृथ्वीवरती आपण जर चांगलं जीवन जगलो तरच आपल्याला सार्वकालिक जीवन मिळणार आहे. या पृथ्वीवरील जीवनामध्ये जर आपल्याला हवं तसं वाईट असं आपण जीवन जगलो, गुन्हेगारीचं जीवन जगलो, पापी वृत्ती बाळगून जर जीवन जगलो, दुसऱ्यांना त्रास देणारं जर जीवन जगलो, तर या मरणानंतर आपल्याला सार्वकालिक जीवन नाही. प्रभू येशूवरती विश्वास देत होतात बायबल सांगतं की तो व्यक्ती मरणातून जीवनात पार गेलेला आहे. बघा ही सगळ्यात मोठी आशा आहे, मरणानंतर देखील जीवन आहे ही विश्वासणाऱ्या लोकांसाठी असलेली सगळ्यात मोठी आशा आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये ही गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगितलेली आहे. तिथं थेसलनिकराच्या पत्रामध्ये पहिलं थेसलनिक 4:13 संत पौल आपल्याला असं सांगतो की बंधुजन हो झोपी केलेल्या लोकांविषयी तुम्ही अजान नसावे अशी आमची इच्छा आहे. यासाठी की ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. बघा जगातील लोकांना जे प्रभूवरती विश्वास ठेवतो त्यांना आशाच नाहीये, त्यांना असं वाटतं की हे जीवन म्हणजे इथेच आहे आणि इथेच संपलं. बऱ्याच वेळा जेव्हा आम्ही कब्रस्थानामध्ये जातो, ज्यावेळेस आपले आमचे कोणी प्रियजन वाहतात मरण पावतात, जेव्हा केव्हा मी कब्रस्थानामध्ये जातो आणि मला तिथे प्रार्थना करण्याची संधी मिळते, वचन वाचण्याची संधी मिळते, तेव्हा हे वचन मी आवर्जून वाचतो किंवा या वचनानुसार मी प्रार्थना करतो. बघा बाकीच्या लोकांना आशाच नाहीये, परंतु प्रभू येशूवरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांना आशा आहे की आपलं हे जीवन संपल्यानंतर देखील मरणानंतरचं जीवन आहे आणि फार मोठी आशा आहे आणि या आशेने आपण जगू शकतो. या पृथ्वीवरील जीवन जगत असताना बऱ्याच
चढाउडीमधून आपल्याला जावं लागलं तरी देखील एक आशा मनामध्ये आहे की असू द्या, काही हरकत नाही, या जीवनानंतर जे मला जीवन मिळणार आहे ना ते फार सुंदर असणार आहे, ते अवर्णनीय असणार. प्रभू येशूने असं म्हटलेलं आहे यवान 5:24 मध्ये की जो माझ्यावरती विश्वास ठेवतो तो मरणातून जीवनात पार गेलेला आहे. प्रभूला ही फार मोठी आशा आहे. मी तुम्हाला उत्तेजन देतो की जर तुमचे काही प्रियजन तुम्हाला सोडून गेले असाल आणि तुम्ही त्या दुःखामध्ये असाल, काय हरकत नाही, दुःख हे होणारच आहे, पण लक्षात घ्या या दुःखाच्या नंतर एक मोठ सात्वन किंवा एक मोठी आशा प्रभूने आपल्यासाठी ठेवली आणि ती आशा म्हणजे की जे प्रियजन आपल्याला सोडून गेले त्या प्रियजनांना येणाऱ्या दिवसामध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत. आणि म्हणून संत पौल म्हणतो या वचनाद्वारे तुम्ही एकमेकांना उत्तेजन द्या की आम्हाला आशा आहे, मरणानंतर देखील प्रभूने आपल्यासाठी जीवन ठेवलेलं आहे आणि आपण आपल्या प्रियजनांना मरणानंतर देखील भेटणार आहोत. शेवटचं वचन आपण वाचूया आणि त्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा, प्रार्थनेत तत्पर रहा. रोम 12:12 मध्ये संत पौल आपल्याला उत्तेजन देतो, तो म्हणते की आशेने हर्षित व्हा, काही जर झालं आशा बाळगा, आशेने आनंद करा, संकटात धीर धरा. संकट येणार नाहीत असं नाहीये, विश्वासनाचे जीवनात संकट येणारच नाही, सगळं प्रॉस्पेरिटी असेल, सगळं खुशी असेल, शांती असेल असं मी म्हणू शकत नाही, कारण की पवित्र शास्त्र तसं सांगत नाही. विश्वासणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये देखील संकट येतात आणि त्या समय आपल्याला धीर धरणं गरजेचं आहे, प्रार्थनेत तत्पर राहिलं पाहिजे. काय म्हटलेलं आहे, आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा आणि प्रार्थनेत तत्पर रहा. मला वाटते या वाचल्या वचनानुसार ऐकलेल्या संदेशानुसार एक प्रार्थना आपण करूया आणि स्क्रीनवरती तुम्हाला एक प्रार्थना दिसत आहे, तुम्ही ती डोळे उघडे ठेवून म्हणू शकता. तिथं असं म्हटलंय, प्रभू परमेश्वरा, जेव्हा मी माझ्या जीवनातील बिकट परिस्थितीत, आजारपणात, आर्थिक समस्येत, वैवाहिक समस्येत, कामासंबंधीच्या समस्येत असतो किंवा कोणत्याही प्रकारचा तणाव माझ्यावर येतो, तेव्हा मी निराश होऊन कोणताही चुकीचा निर्णय न घेता योग्य निर्णय घ्यावा म्हणून मला सहाय्य कर. तुम्हाला आशा देणारा देव आहे याची मला आठवण सदैव होऊ दे. आमेन. देवा तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करू.